हेलो विद्यार्थी मित्रांनो, ठीक आहे. आपण आज परत बघूया घातांक बघूया. त्याला आपण इंग्लिशमध्ये इंडायसेस म्हणतो. त्याला पार्ट टू बघूया. याआधी आपण एक पार्ट वन बघितला आहे, त्यामध्ये मी तुम्हाला घातांकाचे जे काही महत्त्वाचे जे नियम आहेत ते पूर्ण सांगितलेले आहेत. आता जे काही उरलेले नियम आहेत ते या पार्टमध्ये तुम्हाला मी सांगत आहे, ठीक आहे. तर त्याआधी मी तुमचं सर्वांचं एज्युकेशनल पीडिया या चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत करतो, ठीक आहे. तर आता तुम्ही जर काही जणांनी जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल, तर त्यांनी या आधीचा तो पार्ट वनचा जो घातांक आहे, घातांकाचा जो व्हिडिओ आहे, तो सुरुवातीला बघावा, जेणेकरून हा पार्ट तुम्हाला लवकर समजेल आणि चांगल्या प्रकारे समजेल, ठीक आहे. आता आपण एक एक फॉर्मुला किंवा एक एक सूत्र आपण आता बघूया. जसं की घातांकामध्ये आपल्याला एक नेहमी विचारलं जाते की गुणाकार व्यस्त करा वगैरे वगैरे, असे खूप सारे प्रश्न राहतात. जसं की गुणाकार व्यस्त म्हणजे काय, की म्हणजे घातांकाचे चिन्ह बदलणे होय, म्हणजे मूळ संख्येचे चिन्ह बदलत नाही. म्हणजे आपल्याला जर एखाद्या संख्येचा गुणाकार व्यस्त करायचा आहे, की ज्याचा जे काय घात असेल, समजा एखाद्या संख्येचा घात जर प्लसमध्ये असेल तर त्याचं चिन्ह बदला मायनस करा, मायनस असेल तर प्लस करा. जसं की इथे थोडं उदाहरण एक सांगितलं मी तुम्हाला, की 2 चा घातांक 4 चा गुणाकार व्यस्त म्हणजे 2 चा घातांक वजा 4. किंवा आपण उलट बनवू शकतो की 2 चा घातांक वजा 4 चा गुणाकार व्यस्त 2 चा घातांक अधिक 4. म्हणजे सरळ फक्त आपण घातांकाचे चिन्ह बदलायचे तर मूळ संख्येचं चिन्ह बदलायचं नाही, याला म्हणतो आपण गुणाकार व्यस्त. याच्यावरती आपल्याला खूप सारे प्रश्न राहतात, प्रश्न आपण नंतर बघूया. लगेच समोरची आपण एक टर्म बघूया. आता बेरीज व्यस्त, जर गुणाकार व्यस्त सारखंच आपल्याला नेहमी नेहमी विचारलं जाते, बेरीज व्यस्त म्हणजे इथे काय करायचं, की संख्येचे चिन्ह बदला फक्त, म्हणजे ह्याच्यामध्ये घातांकाचे चिन्ह बदलत नाही. गुणाकारामध्ये उलट राहते, गुणाकारामध्ये घातांकाचे चिन्ह बदलते आणि संख्येचं चिन्ह तीच राहते. ह्याच्यामध्ये थोडं उलट आहे, याच्यामध्ये संख्येचं चिन्ह बदलणार आणि घातांकाचं चिन्ह तीच राहील. म्हणजे जसं की एखादी संख्या जर प्लस असेल, प्लसचं वजा करा आणि वजाचं प्लस करा, सरसरी इथं आपण घातांकाचे चिन्ह बदलत आहे. जसं मी तुम्हाला खाली उदाहरण सांगितलं एक, की 4 चा बेरीज व्यस्त म्हणजे वजा 4 असं. किंवा खाली एक सांगितलं की वजा 13 चा बेरीज व्यस्त म्हणजे प्लस 13. आणखी गोष्ट तुम्हाला नोट करून ठेवायची आहे की बेरीज व्यस्त जे का असते, एका संख्येची ती संख्या आणि तिची बेरीज व्यस्त जर केली आपण, या दोघांची जर ॲडिशन जर केली, तर आपल्याला आन्सर नेहमी 0 मिळते. हा बेरीज व्यस्तचा हा फॉर्मुला आहे, ठीक आहे. तर मित्रांनो, तुम्ही मिक्स करू नका, गुणाकार व्यस्त वेगळा आहे, बेरीज व्यस्त वेगळा आहे. तुम्ही हा जे काही मी व्याख्या सांगितली, उदाहरण सांगितलं, ते तुम्ही तुमच्या नोटमध्ये किंवा नोटबुकमध्ये ते लिहून ठेवू शकता, जेणेकरून तुम्हाला समोर सोपं जाईल वाचायला. आता काही आपण नोट बघू. जसं की घातांकामध्ये काही उदाहरणं जे राहतात, एक्स वाले राहतात, एक्सची किंमत काढा, किंवा ए पासून झेड पर्यंत कोणतंही अक्षर राहते त्या अक्षरांची आपल्याला किंमत काढायची असते. जसं की तुम्ही सांगितलं तुम्हाला, एक्सचे उदाहरण सोडविताना पायासारखा करून सोडवावे, हे अतिशय महत्त्वाचं आहे. ज्याच्यामध्ये आपल्याला पायासारखं नसतो त्याचा आपल्याला पायासारखं करावं लागते. त्याच्यासाठी काय काय होऊ शकतं ते पूर्ण मी तुम्हाला इथं सांगतो. आता इथं जसं मी इथं एक्स घेतलं, याचा अर्थ इथं एक्स नसते, की इथं ए पासून झेड पर्यंत कोणतंही अक्षर असणार, ठीक आहे. आता जसं की उदाहरण तुम्हाला सांगितलं मी इथं, की 2 चा घातांक 3 गुणिला 32 गुणिला 2 चा घातांक 5 इक्वल टू, म्हणजे बरोबर 2 चा घातांक x. तर आपल्याला विचारलंय तर x बरोबर किती असं. तर यामध्ये आपण काय करणार, पहिले मला सर्व दिसत आहे की 2 चा घातांक 3 आहे, 2 चा घातांक 5 आहे, 2 चा घातांक x आहे. फक्त हा जी 32 जी संख्या आहे ही कोण्या घातांकाच्या रूपामध्ये दिली नाही, याचा अर्थ की आपल्याला पहिल्यांदा 32 ही 2 च्या घातामध्ये लिहावं लागेल, ठीक आहे. मग आपल्याला त्याचा विचार करावा लागेल की 2 चा कितवा घात म्हणजे 32 येईल. जसं मी तुम्हाला इथं सांगितलं की जर तुम्ही जर 2 चा गुणाकार 5 वे जर केला, म्हणजे 2 चा घातांक 5 जर घेतला आपण, तर
तर त्याचा गुणाकार 32 येते, म्हणजे 32 च्या जागी आपण 2 चा घातांक 5 ठेवूया, आणि त्यानंतर मग आपण बाकी घातांकाचे नियम वापरूया, जसं की गुणाकारामध्ये घातांकाची बेरीज होते, या नियमानुसार आपण ते काढू शकतो. आणि जसं मी तुम्हाला काही संख्या सांगितल्या इथं, ते जर तुम्ही जर नोट करून ठेवल्या तर तुम्हाला आणखी सोपं जाईल याच्यामध्ये, की डायरेक्ट हे जर संख्या तुम्हाला दिसल्या त्या संख्येत जागी फक्त आपण ते घात ठेवणार. जसं की 2चा वर्ग किंवा 2चा घातांक 2 जर असेल ते आपण 4 लिहिणार, 2चा घातांक 3 म्हणजे 8, 2चा घातांक 4 म्हणजे 16, 2चा घातांक 5 म्हणजे 32, 2चा घातांक 6 म्हणजे 64, 2चा घातांक 7 म्हणजे 128, 2चा घातांक 8 म्हणजे 256. अशा खूप साऱ्या संख्या, मी जे काही महत्त्वाच्या महत्त्वाच्या संख्या आहेत का नाही ते तुम्हाला इथं ऑलरेडी दिलेल्या आहेत, ते तुम्हाला फक्त वाचायच्या आहेत आणि नीट समजून घ्यायच्या आहेत. म्हणजे क्वेश्चनमध्ये तुका तुम्हाला एखादं सुद्धा विचारलं तर आपण त्यामध्ये फक्त त्याचा घात लिहूया. असं हे तुम्हाला एकदम सोपं जाईल. तुम्ही व्हिडिओ पॉज करून याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता किंवा तुमच्या वहीमध्ये नोटबुकमध्ये घातांकाच्या प्रकारामध्ये याला लिहून ठेवा, जेणेकरून तुम्हाला सोपं जाईल. ठीक आहे, आता आपण परत नंतरचं बघूया. खूप सारे क्वेश्चन्स राहतात घातांकावर, ठीक आहे, तर हे तुम्हाला खूप आवश्यकता पडेल याची, जेणेकरून तुम्हाला इझिली सोडवायला सोपं जाईल ते. आता आपण समोरचं बघूया. आता वर्गमूळ आणि व घातांक नियम म्हणजे स्क्वेअर रूट आणि इंडायसेजचे रूट काही नियम असे आहेत ते स्क्वेअर रूट आणि घातांकाचे आपण वापरू शकतो. जसं की इथे एक पहिला नियम सांगितला मी तुम्हाला इथं, की जर वर्गमुळात 1 गुणिला बी आणि वर्गमुळाचा यंथ रूट आहे, म्हणजे यन व वर्गमूळ काढायचं आपल्याला, याचा अर्थ की आपण जे यंथ रूट आहे ते वेगवेगळं लिहू शकतो. म्हणजे ए साठी वेग वर्गमूळ आणि बी साठी वेग वर्गमूळ, हे अतिशय महत्त्वाचं आहे. खूप वेळा आपल्याला उलटं पण राहते कधी कधी, जर वर्गमूळाचं म्हणजे वर्गमूळ जर सारखं असेल आणि आतमधली संख्या जर वेगवेगळी असेल तर त्यालासुद्धा आपण एकाच वर्गमूळात लिहू शकते. दोन्ही अर्थ घ्यायचे असतात इथं. जसं की उदाहरण तुम्हाला सांगितलं मी इथं, की वर्ग क्यूब रूट आहे की तर 3 आपल्याला क्यूब रूट काढायचं, म्हणजे घनमूळ काढायचं, की 4 गुणिला 16, याचा अर्थ की 4 साठी घनमूळ वेग होणार आणि 16 साठी घनमूळ वेग होणार. हा फॉर्म्युला आपल्याला खूप वेळा कमी पडणार आहे. ठीक आहे, समोरचा आपण बघूया काय म्हणते. की समोर जसं मी तुम्हाला गुणाकारामध्ये सांगितलं की सेम तसं भागाकारासुद्धा लागू होते, म्हणजे जसं की भागाकारामध्ये पण आपण वर्गमूळ वेगवेगळं लिहू शकतो, स्क्वेअर रूट किंवा सर्वच आपण वेगवेगळं लिहू शकतो, कोणताही घातांक असू द्या. जसं की मी तुम्हाला इथं सांगितलं एक उदाहरण, की यंथ रूट ऑफ ए डिवाइडेड बाय बी, म्हणजे ए भागीला बी इक्वल टू यंथ रूट ऑफ ए भागीला यंथ रूट ऑफ बी, म्हणजे इथं आपण वर्गमुळाचं जे चिन्ह आहे ते वेगवेगळं केलं आहे. बिलकुल आपण करू शकतो, काही अडचण नाही. खाली मी तुम्हाला एक उदाहरण सांगितलं इथं, की 5√19 19 / 17, म्हणजे 19/17, तर याचं आपण वेगवेगळं लिहू शकतो. जसं की 5√19 आणि 5√17, याला आपण असं वेगवेगळं लिहू शकतो. ठीक आहे, पुढचा हा एक टीम अतिशय महत्त्वाचा आहे. जसं की मी तुम्हाला याआधी सांगितलं की घातांकाचा घात जर असेल तर आपण गुणाकार करतो, सेम इथं पण आपण म्हणू शकतो की रूटमध्ये सुद्धा जर एकमेकाच्या आतमध्ये रूट जर असेल तर त्या रूटचाच काय होतो, गुणाकार होतो. सारखीच नियम आहे तो. ठीक आहे, जसं की बघा आता यंथ रूट ऑफ, परत स्क्वेअर रूटमध्ये आपल्याला दिलं, परत रूटमध्ये दिलेलं आपल्याला, की यंचं रूट काढायचं, आतमध्ये संख्या आहे ए म्हणजे इथं कोणतीही संख्या. ठीक आहे, मग आपण काय केलं, म्हणजे दोन्ही जे स्क्वेअर रूटच्या बाहेर आहे तर चिन्ह किंवा रूटच्या बाहेर आहे तर यम एन टू यन, त्याचा आपण इथं गुणाकार केला. नाही तर आपण तिथं गुणाकार लिहू शकतो, म्हणजे आपल्याला 2 वर्गमुळाचे चिन्ह द्यायचं काम नाही आहे. किंवा कधी कधी 3 पण राहतात, 3ला आपण सेम लागू करते, आपल्याला 3 सुद्धा वर्गमुळाचे चिन्ह द्यायचं काम नाही आहे. जसं की मी तुम्हाला इथे उदाहरण सांगितले, की 3√19
आणखी स्क्वेअरचा थर्ड रूट क्यूब रूट मध्ये आणखी फोर्थ रूट आहे आपल्याला काढायचं 10 चं. जसं मी तर काय केलं, 3 गुणिला 4 त्याचा गुणाकार येतो 12. डायरेक्ट 12 लिहिला आपण, म्हणजे आपल्याला दोन दोन आपल्या चिन्ह द्यायचं काम नाही वर्गमूळाचे. तर असे आपण बघितले, असे खूप सारे नियम आहेत जे जे महत्त्वाचे आहेत, अतिशय महत्त्वाचे, ज्याला आपण सोडून चालत नाही, ते मी तुम्हाला इथं सांगितले. पहिले पार्ट 1 बघा, पार्ट 1 मध्ये पूर्ण नियम सांगितले बेसिक, आणि काही जे काही घातांक चॅप्टरमधले जे बाकीचे आहेत ते तुम्हाला मी या पार्टमध्ये सांगितले. तर मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत